भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या उभ्या भेट झाली असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं आहे अशोक चव्हाण म्हणाले की आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या उभ्या भेट झाली आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्वाचा दिवस आहे कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल तेरा वर्ष लागली अशी आय एन एस विक्रांत आज भारतीय नौदलात सामील झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदेशात हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विक्रांत युद्धनौका आणि भारतीय नौदलास नवीन ध्वज प्रदान करणे हा भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि सुवर्ण असा क्षण आहे थल जल आणि आकाश या तिन्ही आघाड्यांवर भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणखी दुनावले आहे बलशाली आत्मनिर्भर भारतासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे त्यासाठी भारतीय सेनेच्या सर्व दलांचे अभिनंदन आणि भारतमातेच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभ्या ठाकलेल्या सर्व शूरवीरांना मनापासून शुभेच्छा आणि मानाचा मुजरा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्याचे पालकमंत्री होणार का आणि पुण्यातून निवडणूक लढविणार का या दोन्ही प्रश्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी थेट आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही लोकसभा निवडणूक लढवावी अशी तुमची इच्छा आहे का मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का असा प्रतिप्रश्न करत त्यांनी केला तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भेटलो नसल्याचे सांगत त्यांच्या भाजप प्रवेशबाबतच्या चर्चेला पूर्ण विराम दिला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असून त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट आणि स्पष्टच उत्तर देताना मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही मी लोकसभा लढवावी अशी तुमची काय इच्छा आहे मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का असा प्रतिप्रश्न त्यांनी केला महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या भूकंपाचा केंद्रबिंदू हा काँग्रेस पक्ष असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे अशातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुंबईतील चंदनवाडीच्या गणपतीच्या दर्शनाला आदित्य ठाकरे गेले असता माध्यमांनी त्यांना घेरले काँग्रेस आमदार फुटण्यावर विचारला असता दे देना आपण आता जर तर अगरमगरपेक्षा देवाचं दर्शन घेऊ आणि हो, त्या आशीर्वादाने पुढे जाऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाद यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे तिस्ता सेटलवाद या मागील दोन महिन्यांपासून गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहेत दोन महिन्यांपासून आरोपी महिला पोलीस कोठडीत असून पोलिसांनी चौकशी देखील केली आहे अंतरिम जामीन देणे योग्य ठरले असे सुप्रीम कोर्टाने म्हटले गुजरात दंगलीबाबत गुजरात सरकारविरोधात खोटे आरोप करणे खोटी कागदपत्र सादर करणे आदी आरोप तिस्ता सेटलवाद यांच्या विरोधात आहेत खंडपीठाने म्हटले की मागील दोन महिन्यांपासून आरोपी महिला तुरुंगात आहेत त्याशिवाय पोलिसांनी त्यांची सात दिवस चौकशी देखील केली तिस्ता सेटलवाद यांच्या विरोधातील आरोप हे दोन हजार दोनमधील प्रकरणाशी आहेत तर दोन हजार बारापर्यंत कागदपत्रे सादर करण्यात आली नव्हती महिला आरोपीची कोठडीत चौकशी करण्यात आली तपासाच्या अनुषंगाने चौकशीच्या काही महत्त्वाच्या घटकांची पूर्तता झाल्याने अंतरिम जामीनवरील सुटका करणे योग्य ठरते असे खंडपीठाने म्हटले